नमस्कार, डिजिटल प्रभातच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल म्हणजेच पिफ यंदा 9 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान पार पडतो आहे आणि या निमित्ताने खूप जण पिफ अटेंड करायला आलेले आहेत. आत्ता आपल्यासोबत एक फिल्म मेकर आहेत, नागनाथ खरात, ज्यांची दिसाआड दिस ही शॉर्ट फिल्म त्यांनी केलेली आहे आणि या शॉर्ट फिल्मला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. नमस्कार नागनाथ. नमस्कार. एक फिल्म मेकर म्हणून पिफ सारखे जे फेस्टिवल आहेत ते किती महत्त्वाचे आहेत याबद्दल काय सांगाल? खरं तर फेस्टिवल ही फिल्म जी म्हणजे मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटते. आणि कसं असतंय की म्हणजे आपण जगभरात काय चाललंय, म्हणजे फेस्टिवल, फिल्म फेस्टिवल अशी गोष्ट आहे की तुम्ही सर्व प्रकारच्या फिल्म तिथं पाहू शकता, म्हणजे प्रत्येक जॉनरची फिल्म तुम्ही इथं पाहू शकता. त्यामुळे ती खूप वेगळ्या प्रकारचा म्हणजे अनुभव असतो खरं तर. आणि तुम्हाला म्हणजे जगभरातले तुम्ही एक प्रकारचे कल्चर पाहत असता, तिथलं खाद्य संस्कृती सह सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातून कळतात. आणि राजकीय सामाजिक गोष्टी म्हणजे सर्व गोष्टींना फिल्म ही अशी गोष्ट आहे की ती समाजात आरसामान होतो, त्यामुळे ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बर. आणि गेली किती वर्ष झालं तुम्ही पिफला येत आहे? मी 2014 पासून, माझे 6वा पिफ असेल का. बर. आणि मग काही आठवणी आहेत का पिफ संदर्भातल्या? आठवणी वगैरे असं काय, म्हणजे एखादी लक्षात राहिलेली फिल्म की बाबा ही फिल्म मी पिफ मध्ये पाहिली होती. खरं तर म्हणजे खूप फिल्म असतात नाही का फेस्टिवलला आले की, म्हणजे आणि 6 वर्ष म्हणल्यानंतर भरपूर. आणि एखादी सांगणं म्हणजे खूप अवघड आहे, पण खूप साऱ्या फिल्म बघितल्या, म्हणजे जुन्या पण फिल्म बघायला मिळाल्या, म्हणजे जगभरातील म्हणजे चांगल्या, म्हणजे पेट्रो फेलेनीपासून म्हणजे सत्यजित रायपासून सगळ्या लोकांच्या फिल्म बघायला मिळाल्या, म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्हमध्ये असेल किंवा. मला लाईव्ह जॉब आदर्श खूप आवडलेली फिल्म 2000 म्हणजे 2 वर्षापूर्वी होती. बर. आणि म्हणजे खूप आता नाव घेता येणं खूप अवघड आहे. बर बर. नवीन फिल्म मेकर्सना आणि फिल्म स्टुडंट्सना तुम्ही काय सांगाल, ते अशा प्रकारचे फिल्म फेस्टिवल त्यांनी अटेंड करावेत का? मला वाटतं सगळ्यांनीच बघायला हवं, म्हणजे जे सिने रसिक आहेत किंवा ज्यांना फिल्म आवडते, ज्यांना फिल्म करायला आवडते, किंवा सगळ्यांनी फिल्म बघायला हवं. कारण फिल्म बघणं हा खूप म्हणजे समृद्ध करणारा अनुभव असतो मला तर वाटतंय. आणि शिका आयुष्यात जगण्यासाठी ते खूप काही गोष्टी आपल्याला त्यातून मिळत असतात, तर ते मिस करणं चुकीचं आहे. धन्यवाद नागनाथ, डिजिटल प्रभातशी बोलल्याबद्दल धन्यवाद.